ज्येष्ठ नागरिक संघ पनवेल शहर यांचा 22वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन 20 ते 21 जानेवारी या दरम्यान ज्येष्ठ नागरिक सभागृह येथे करण्यात आले होते. या वर्धापन दिन सोहळ्याला आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत आयोजित कार्यक्रमाचे कौतुक केले. दरम्यान शनिवारी सायंकाळी स्वर बहार हा हिंदी आणि मराठी गीताचा बहारदार कार्यक्रम सादर करण्यात आला. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ अभिनेत्री नैना आपटे उपस्थित होत्या. या सोहळ्यात वयाची 75 वर्ष पूर्ण झालेल्या ज्येष्ठ सभासदांचे आणि लग्नास 50 वर्ष पूर्ण झालेल्या जोडप्यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्याचं कौतुक केलं. यावेळी उद्योजक जय एम म्हात्रे, अध्यक्ष जयवंत गुजर, उपाध्यक्ष माधुरी गोसावी, सचिव सुनील खेडेकर, सहसचिव भास्कर चव्हाण, नीला आपटे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. 22वा वर्धापन दिनाच्या मी आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि या शुभेच्छा देत असताना आपल्या सर्वांच्या माध्यमातून या पनवेलच्या जडणघडणीला जो हातभार लागलाय त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. तुम्हाला त्यासाठी मनापासून धन्यवाद देतो. निवृत्ती हा तर मध्यंतर, कार्यरत राहू निरंतर हे घोषवाक्य घेऊन आपण आजवर जे काम करत आलाय त्या कामाच्यामुळे केवळ या ज्येष्ठ नागरिक संघाला नाही, केवळ आपल्या परिसराला नाही, तर संपूर्ण पनवेलला घोषणास्पद अशा पद्धतीची अनेक कामं ती साकार होऊ शकलेली आहे. आणि याचा एक पनवेलकर या नात्यानं मनापासून अभिमान आहे की वेगवेगळ्या निमित्तानं जिथे कुठे प्रवास करता आला तो प्रवास करत असताना त्या त्या ठिकाणचे ज्येष्ठ नागरिक संघ मी पाहिलेले आहे. पण महाराष्ट्रामध्ये आज चांगल्या पद्धतीनं कार्यरत असणाऱ्या काही मोजक्या ज्येष्ठ नागरिक संघापैकी पनवेलचा ज्येष्ठ नागरिक संघ आहे, तर त्याबद्दल आपलं अभिनंदन करावं तितकं थोडं आहे. ही ज्येष्ठ नागरिक संघाची सभागृहाची वास्तू माननीय जेम म्हात्रे साहेबांच्यामुळे साकार झाली, त्यांच्या नेतृत्वाखाली हे सगळं घडत असताना आपण सर्वांनी मिळून जे योगदान दिलं आणि तेव्हापासून ही जी वाटचाल सुरू झालेली आहे, या शहरामध्ये होत असलेल्या वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये, या शहरावरती कधी आपत्तीचा काळ आला तर त्यावेळेला आमच्यावर आपत्ती आली असं मानून घरामध्ये न बसता आम्हाला समाजाला काय देता येत आहे याचा विचार आपण सातत्यानं केलेला आहे. आणि त्यामुळे निश्चितपणानं वर्षागणिक आपल्या कालागणिक ज्याचं वय 58 होईल, 60 होईल, त्याला तर ज्येष्ठ नागरिक तो होणार आहे, पण त्याला सभासदत्व मला या संघाचं मिळालं पाहिजे. या संघाचं सभासदत्व मिळणं एक प्रतिष्ठेचं लक्षण आहे असं मानून ती कार्यमंत्री आपल्याकडे अर्ज करत असतात, इतक्या मोठ्या प्रमाणात आपला आज विस्तार झालेला आहे.